इथून पुढच्या 30-35 दिवसात कळेल आणि त्यानंतर मार्ग निघाला असं आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे आज सांगता येणार नाही. काही जर घडलं तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर शेतकऱ्यांच्या ते अस्वस्थता थांबवता येणार नाही. कोण महाराष्ट्रातले पत्रकार की अगदीच्या चहासाठी दहाव्या जाण्यासाठी गेलेले असं तिथं महाराष्ट्राच्या पत्रकारांचं नाही आहे. या कामात शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताच्यासाठी सहकार्य करायला आम्हाला लोकांची तयारी आहे आणि त्याही बाबतीत काही निर्णय आम्ही घेऊ असा विश्वास शिंदे सरकारने दिला आहे असं माझ्या वाचण्यात आलं. तर आता या सगळ्यातून या आश्वासनं दिली त्यातनं राज्य सरकार नक्की काय निर्णय घेतं हे इथून पुढच्या 30-35 दिवसात कळेल आणि त्यानंतर मार्ग निघाला असं आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल हे आज सांगता येणार नाही. कांद्याला निर्यातीला अनुदान 40% निर्यात लावलेली, कांद्याचा देखील आंदोलन सुरू झालंय पण राज्य शासन अजून याकडे गांभीर्याने पाहत नाही. निर्यात नाही केली, 40% एक्साइज ड्युटी लावलेली. इथे तयार केलेला माल हा परदेशात जातो आणि विशेषतः बांगलादेश एक असा देश आहे की जिथं भारतात फार मोठ्या प्रमाणात कांदा जातो आणि जो कांदा प्रामुख्याने जातो तो नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्याचा काही भाग, नगर जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा लोणंदाणी हा सगळा भाग, या भागातला कांदा हा देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जात असतो. त्याला बंधन आता केंद्र सरकारने घातली. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यामुळे त्याचं बंधनं घालणं, त्याचं टॅक्स लावणं हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचाच आग्रह आहे की हा एक्साइज ड्युटी काढावी. त्याची काल काहीतरी मुंबईत मिटिंग झाली पियुष गोयल यांच्यावर असं कळलं मला आणि त्यांनी उद्या परवा आज उद्या दिल्लीमध्ये मिटिंग बोलवली आणि त्याच्या मिटिंगमधून काही जर घडलं तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर शेतकऱ्यांच्या ते अस्वस्थता थांबवता येणार नाही. साहेब, महाराष्ट्राचा एक भाजपचा बडा नेता पत्रकारांना धाव्यावर न्या अशा भाषा करतो, आपण कसं बघता? काय त्याला म्हणतो काहीतरी म्हणजे ज्या गोष्टी कधी महाराष्ट्रात पत्रकारांनी अपेक्षा करत नाही. कोण महाराष्ट्रातले पत्रकार की अगदीच्या चहासाठी दहाव्या जाण्यासाठी गेलेले असं तिथं महाराष्ट्राच्या पत्रकारांचं नाही आहे. एका प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा अर्थ सवन पत्रकार वर्गाची वेजच आहे आणि ते करण्याची भूमिका जे घेतात त्यांना त्याबद्दल काय बोलावं, माझ्या मते असल्या गोष्टीच्या कधी दुर्लक्ष करा. वादळी व्हायला लागलेले आहेत, कारखान्यावर देखील काय बंधनं आणण्यात येत आहेत. आपण वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ते आता जे पार पाडतात त्या वादळी होण्याच्या मार्गावर आहे चिन्ह. साहेब, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऊसाचं उत्पादन घटलं, काय परिणाम होऊ शकतात? ऊसाचं उत्पादन नक्की कमी आहे यंदाच्या वर्षी आणि याचा परिणाम पुढच्या वर्षी अधिक होईल. कारण यंदा फ्रँचायझी रेट कमी आलं तर पुढच्या वर्षी एकंदर कारखाने किती दिवस चालवायचे यासंबंधीची स्थिती निर्माण होईल असं दिसतंय. त्याच्यात आज तरी काहीतरी लगेचच्या लगेच मार्ग सांगता येणार नाही पण त्याला दुसरे काही फायदे असू शकतात. एक, साखरेला किंमत वाढते आणि त्याच्यामुळं उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे द्यायची परिस्थिती निर्माण होईल असं दिसतंय आणि पुढच्या वर्षाचा सीझन हा संकटात जाण्याची चिन्ह जे दिसत आहेत त्याच्यासाठी बसून काहीतरी मार्ग काढता येतो. यापूर्वी माझ्याकडे हा विभाग होता त्या काळात आम्ही काही निर्णय घेतले. आम्ही अगदी रॉ शुगर प्रदेशात आणूनची प्रोसेस करून परत पाठवायला सुद्धा परवानगी दिली की जेणेकरून इथलं मार्केटिंग टिकलं आणि कारखान्यांचं कालखंड सीझनचा तोही टिकू शकला. असे काही निकाल घ्यावे लागतील मी एकदम सांगू शकत नाही पण केंद्र सरकार या बाबतीत चर्चा करणार असेल तर आमच्यासारखे लोक तिथं राजकीय विचार न करता या कामात शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताच्यासाठी
सहकार्य करायला आम्हाला लोकांची सहाय्यता झाली. अपात्र आमदारांची सुनावणी झाली, चालढकल केली जाते. लोक